राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस रिप्लाय देत होते त्याचवेळेस विधान भवनाच्या बाहेर म्हणजे एक धक्कादायक प्रकार घडला। अध्यक्ष महोदय, आज मी स्वतः त्याला भेटायला जे जे हॉस्पिटलला गेलो होतो। मुख्यमंत्री महोदय, तो सुभाष देशमुख म्हणून जी व्यक्ती आहे वाशी तालुक्यातली आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातली होती, त्यांचा मुलगा मला तिथं भेटला। खरं तर त्याची एक मुलगा एक मुलगी, मुख्यमंत्री महोदय त्याची मुलगी सीए झाली, तिचं लग्न झालं आणि त्याचा जावई इंजिनियर आहे आणि मुलगा एचआर आहे चांगल्या कंपनीमध्ये। म्हणलं अरे असं कसं काय झालं, त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही आमच्या वडिलांना सांगत होतो परंतु वडील हट्टाला पेटलेले होते आणि त्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचललं। खरं तर हे पाऊल उचललेलं असताना आपल्याला सगळ्यांना सरकारला पण ते कमीपणाचीच बाब आहे आणि त्याच्या संदर्भात आता उपचार चालू आहे। पण एक गोष्ट मला मुख्यमंत्री महोदय तुमच्या लक्षात आणून द्यायची, आपल्या इथं सेंट जॉर्ज आणि जे जेला असे बरेचसे पेशंट तिथं जातात, तिथं मी 8:30 वाजता पोचलो, मेन गेटलाच कुत्र्याची पिल्लं आणि कुत्रं तिथं निवांत बसलेलं होतं। आतमध्ये गेल्यानंतर आत 2-4 कुत्री, एवढा बंदोबस्त होता, पोलीस पण भरपूर होते आणि आतमध्ये लोकांना बसायला देखील जागा नाही। सगळे असे पेशंटचे नातेवाईक असे साईडला खाली बसतायत। माझी विनंती आहे, खरं माझ्या मागच्या काळामध्ये मी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी तशावेळेस भेट दिली गेली नाही माझ्याकडनं, नाहीतर निश्चितपणे त्याला काय निधी लागेल तो आपण ताबडतोब उपलब्ध करून त्या ठिकाणी द्या। त्यांनी सांगितलं की डॉक्टरांशी मी बोललो तर डॉक्टरांनी सांगितलं की 48 ते 72 तास ह्याचं नक्की काय होईल ते सांगता येत नाही ह्या पेशंटचं आणि 40%पेक्षा तो पेशंट जास्त त्या ठिकाणी भाजलेला आहे आणि त्याच्याबद्दलचे उपचार वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चाललेल्या आहेत। परंतु अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत। तुम्ही पण मुख्यमंत्री झाल्यानंतर आवाहन केलं किंवा कुणी आत्महत्या त्या पद्धती आत्महत्यापर्यंत कुणी मजल मारू नये, तुम्ही तशा पद्धतीनं माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधू भगिनींना एक पत्र देखील काढलेलं आहे आणि त्याचं आवाहन केलेलं आहे, परंतु अजूनही काही काही लोकांना त्याच्याबद्दल विश्वास वाटत नाही, काय वाटत नाही माहिती नाही। परंतु एकंदरीतच सर्वांनी ह्या बाबतीमध्ये अधिकचं लक्ष देण्याची गरज आहे आणि म्हणून हा आम्ही स्थगन मांडलेला होता परंतु त्यांनी तो फेटाळला। पण या निमित्ताने मी काही मुद्दे उपस्थित केले आहेत, मुख्यमंत्री महोदय आपण कृपया त्याची नोंद घ्यावी। सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, विरोधी पक्ष नेत्यांनी जी आज माहिती दिली आहे ती अगदी सत्य आहे आणि हे सगळे हॉस्पिटल्स जे आहेत ते हॉस्पिटल्स वरती ॲडवायझरी समित्या असतात ज्याच्यात स्थानिक आमदार अध्यक्ष असतात आणि त्यानंतर इतर एक्सपर्ट्स त्याच्यात ॲडवाईस देण्यासाठी असतात आणि हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल जर का कुठे त्रुटी असतील तर ह्या समित्या त्याबद्दलची त्या संदर्भातली सगळी दखल घेतात। गेली 2.5 वर्ष मी स्वतः ह्या संदर्भातला पाठपुरावा करत आलो आहे, ह्या ॲडवायझरी कमिटीज 2.5 वर्षात झाल्या नाही आहेत। मी शासनाला निर्देश देऊ इच्छितो की त्वरित या ॲडवायझरी कमिटीजचं गठन करून आपण करावं, जेणेकरून असे प्रश्न जे सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी आज मांडले आहेत ते सभागृहात मांडण्याची गरज पडणार नाही, या ॲडवायझरी कमिटीज त्याची काळजी घेतील।